शिखांचे दहावे गुरु आणि खालसा पंथाचे संस्थापक गुरु गोविंद सिंह यांची तीनशे पंचावन्नावी जयंती प्रकाश पर्व म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करून मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात येते गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना करून अन्यायाविरोधात लढण्याची आणि माणूस सर्वश्रेष्ठ असल्याची शिकवण दिली त्यांच्यानंतर देहधारी गुरूंऐवजी श्री गुरु ग्रंथसाहिब हेच गुरु असतील असा संदेश त्यांनी दिला <Elliot> देशासह राज्यातही विविध गुरुद्वारांना सजवण्यात आलं असून विद्युत रोषणाईनं सर्व परिसर सुशोभित करण्यात आला आहे गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारात विशेष प्रार्थना करण्यात येत आहेत गुरु, गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना नमन केलंय गुरु गोविंद सिंग यांचं अद्वितीय साहस सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे